बाबा नमस्ते, तुमचं नाव काय? आनाजी बुद हे जी। गाव कुठले तुमचं? श्रावण खडकवाडी। जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? आमदार कोण व्हायला पाहिजे? देवराम लांडे साहेब। त्या टायमाला मुंडे साहेबांच्या पाठीमाग देवराम लांडे साहेबांना आमदार केले असं सुरू समाजाचं ठरलं। अनेक जण इच्छुक आमदारकीसाठी आहेत पण ते आम्ही त्यांच्याकडे वळणार नाही। देवराम शेठ लांडे, लांडे साहेबच का आमदार व्हायला पाहिजे? आमच्या भागातला माणूस। लांडे साहेबांची विकास कामं कोणती तुमच्या इकडे? विकास कामं भरपूर आहेत। शेडची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, त्यानंतर गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा माणूस, निघणारा कुठला फोन केला तरी जाणारा माणूस आहे। लांडे साहेब सर्व सर्व जाती धर्माला घेऊन समोर जाणारं नेतृत्व आहे। इथं आधी जरी मराठा असेल, लांडे साहेब जरी आदिवासी असतील, परंतु त्यांनी कधी जातपात पाहिली त्या आमच्या भागामध्ये। बनकर, मी वडरा समाजाचा आहे। तुमचं गाव? जुन्नर। जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? देवराम शेठ लांडे। ते साहेबांना आम्हाला सपोर्ट आहे, आम्ही पण त्यांना सपोर्ट करतोय। सर्व लांडे साहेब सर्व जाती धर्मांना एकत्र करून सर्व प्रचार करतायत, त्यामुळे सर्व जाती धर्माचे सर्वांचे कामं करतायत, त्याच्यात आम्हाला त्यांच्याबद्दल आनंद आहे, प्रेम आहे। दादा नमस्ते। नमस्कार। तुमचं नाव काय? माझं नाव अमोल डोके। गाव कुठलंय तुमचं? जुन्नर। हे दुकान तुमचं आहे का? जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? यावेळेस कोण आमदार व्हायला पाहिजे इच्छुक आहेत? त्यामध्ये लांडे साहेब पण इच्छुक उमेदवार आहेत। चांगलं नेतृत्व आहे, सहज उपलब्ध होणारा माणूस व्हायला पाहिजे, नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे, जर पाहिजे त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यांचं गाणे चांगले, लांडे साहेबच आले पाहिजे, लांडे साहेबच आले पाहिजेत। तुम्ही कुठे चालले दादा आता? आपण बाजारात चाललो। मी यावेळेस कुणाला आमदार करायचं? लांडे साहेब। जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? हवा देवराम लांडे साहेबांची। मध्ये काम करत असताना आदिवासीचा आमदार व्हावा या उद्देशाने आमचा संपूर्ण पाठिंबा एका देवराम लांडे हे आमदार व्हावा अशी अपेक्षा। तालुक्यात हवा कोणाची? यावेळेस तुमचं काय ठरलंय, कुणाला आमदार करायचं? लांडे साहेबांनाच का आमदार करायचं? जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? आमदार कोण व्हायला पाहिजे यावेळेस? लांडे साहेब। लांडे लांडे साहेबच का व्हायला पाहिजे आमदार? काम करतात म्हणजे बाजारला आलो होतो जुन्नरला। बाबा आता विधानसभेचं वार चालू आहे, आमदार कोण हवाय तुम्हाला? आमच्या तिकडचा कार्यकर्ता आहे ना चांगला, देवराम शेठ लांडे। अहो तेच का पाहिजे तुम्हाला, दुसरे नको का? ते लोक लोकांच्या गरिबांच्या आडी अडचणी दूर करतात। जुन्नरला आलो होतो। जुन्नरला आले होते का? बाजारासाठी। बाजारासाठी जुन्नर। आमदार कशी हवा कोणाची इकडे? आमदारसाठी हवा मत आमच्या इकडे आहे, पण आमचे देवराम शेठ लांडे आहेत ना अध्यक्ष, त्यांचीच आमच्या आदिवासी भागातलं त्यांचंच आमचा हवा आहे। मग तेच का पाहिजे तुम्हाला, दुसरे नको का? ते आमच्या सुखदुःखात सामील होतात आणि आम्हाला सहकार्य करतात, म्हणून आम्हाला तेच हवं आहे। हवं म्हणजे आता आपला आदिवासी शेठ नाही का देवराम शेठ लांडे उभा राहणार आहे, आता आपल्याला त्याच्याच पाठीमागे जावं लागेल ना। आपण देवराम साहेबांकडे पैसे नाही लोक म्हणतात, लोक म्हणतात पैसे नाही तरी, पण आपलं आदिवासींचं शेत आहे म्हणजे आपल्याला आपले पैसे घेऊन करायचं काय? शेवटी आपल्याला पैसे घेऊन ते किती दिवस पुरणार? पण आदिवासींचे काम करतात का देवराम शेठ लांडे? हो, आई टायमाला उभं राहतात ते, सुखादुखा म्हणजे सामील होत किंवा कुठल्या अडचणीला ते तयार असतात ना, गोरगरिबांच्या पाठीमागे ते हाकेला वाहू देतात असते। दादा नमस्ते। हा नमस्ते। गाव कुठलं तुमचं? हा उंडेकडं। आज काय बाजार आलते काय? जुन्नरला आलो होतो जरा कचेरीमध्ये काम। आमदारकीची हवा कोणाची? आमदारकीसाठी योग्य माणूस देवराम शेठ लांडे हे आदिवासी याच्यातून बऱ्यापैकी आहेत आणि ते गरिबासाठी धावणारे आहेत आणि गरिबाचे हितकारक आहेत, अनेक संकटाला धावतात, अनेक गुंडे कडक गावासाठी अनेक गावासाठी ते धावतात, त्याच्यामुळं बहुतेक गुंडे कडकचंच नाही तर पूर्ण मावळपट्ट्याचा सपोर्ट राहील असं माझा अंदाज आहे। दादा नमस्ते। नमस्ते। गाव कुठलं तुमचं? उंडेकडं। उंडेकडं आमदारकीची हवा कुणाची? शक्य वाटते आमचे लांडे साहेब द्यावा असा आमचा अंदाज आहे, त्यांनाच तिकीट द्या।